आणि म्हणून 2009 सालची आठवण आता आणण्यापेक्षा देशमुख साहेबाला सांगतो, देशमुख साहेब तुमची गाडी पंक्चर मी करणार आहे, तुमची गाडी दुसरं कोणी पंक्चर करणार नाही, 100% तुमचं गाडी पंक्चर केल्याशिवाय मनोहर झपाटे सपाट केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्ही मला चांगलं ओळखता, मी तुम्हाला चांगलं ओळखतो. राजकारणामध्ये दोस्ती करायचं माहित आहे आणि शत्रुत्व करायचंही माहित आहे. राजकारणातून दोस्ती आणि शत्रुत्व हे त्या त्या मैदानात कसं रंगवायचं याचं मला चांगलं आठवण आहे. मित्रा, तू गेली गेल्या 9 वर्ष 20 वर्षापासून तू या शहराचा वाटोळ करतोय. गेल्या 20 वर्षात या शहरात तू काय काम केलं? गेल्या 20 वर्षात या शहराचा विकास थांबला. गेल्या 20 वर्षात शहरातली महापालिका तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही महापालिकेचा विकास थांबवला, शहराचा विकास थांबवला. स्मार्ट सिटीसाठी 650 कोटी आले तुम्ही संपवून टाकले. तुम्ही काही केलं नाही. पाण्याची पाईपलाईन आलेली नाही, दुहेरी पाईपलाईन आली नाही. तुम्हाला कारभार करता येत नाही. तुम्ही स्वतःहून मैदान सोडून जा. मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो, या शहरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव 100% होणार आणि 100% करणार. आपण सगळेच एक दिलाने राहिलो, आपण जर सगळे एक मनाने राहिलो, कुठला हिंदू लबीरा काढणं काढता. महेश कोटे तुम आगे बनो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ आते रहेंगे. या प्रामाणिक शरद पवारांच्या आदेशानं शरद पवारांनी ज्या दिवशी